नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये पहिल्यांदाच अशी नवीन रेसिपी बनती आहे जी की आपल्याला माहिती नाही आणि खायला एकदम छान लागते, टेस्टी लागते। ही रेसिपी कोणाकडेच बनवली जात नाही आपल्याकडे, तर ही नेपाळच्या भाभींनी बनवलेली रेसिपी आहे, पण अप्रतिम लागते, याची टेस्ट खूप छान आहे। तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तर इथे रेसिपी बनवण्याची तयारी चालू आहे, तर तुम्हाला ओळखता येतं का बघा ही रेसिपी काय असेल। तर इथे भाभी बनवत आहेत आणि आता आपल्या किचनमध्ये तर ही रेसिपी नेहमीच बनणार आहे। आम्हाला सगळ्यांना खूप आवडली, खूप छान टेस्ट लागली या रेसिपीची। तर चला आता भाभींच्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहणार आहोत। कितने पत्ते लेते हो भाभी? तर ही आळूची पानं आहेत, याला चिमकुरा पण म्हणतात। तर ही आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलीत आणि हे दोन दोन पानं आहेत ते हे पहा भाभी अशा बनवत आहेत आणि त्याला अशा पद्धतीने गुंडाळून घेत आहेत। इसको कौन सी सब्जी बोलते हैं आपके यहाँ? गब्दा बोलते, गब्दा। गब्दे की सब्जी? गब्दा बोलते हैं हमारे यहाँ। आड़ू की सब्जी बोलते हैं इसको। ऐसी सब्जी नहीं बनाते हमारे यहाँ। हमारे में ऐसे याला आळूची पानं भरपूर लागतात। तर हे पूर्ण आळूच्या पानाचं हे असं बनवून घेतलेले हे पहा अशा पद्धतीने। आणि आता भाजीची तयारी करून घ्यायची आहे। अदरक घेतली आहे आणि अद्रकच्या वरची साल काढून टाकायची आहे। हे मिरची आणि लसूण घेतलाय। इसका क्या करने का भाभी? इसका क्या बोलते हो, चटनी बनाने का। चटनी बनाने का? जीरा डाल के इसको कुकी लेके मिक्स करना है। अर्धा चमचा जिरे हे बारीक वाटून घ्यायचे। लाल मिरची आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये आपण तिखट वापरू शकतो आणि हे पण आपल्याला वाटून बारीक करून घ्यायचं आहे। कडाला अद्रक लसूण, हां अद्रक लसूण लाल मिरची आणि जिरे याचं बारीक पेस्ट बनवायला चालू आहे। चवीनुसार मीठ, एक छोटा कांदा घेतलेला आहे, गॅसवर कढई ठेवली आहे आणि हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। उभा चिरून घेतलेला कांदा हा। कढईत तापलेली, तेल, तेलामध्ये मोहरी, मोहरी तडतडली आहे। नंतर कांदा हा थोडा वेळ परतून घ्यायचा। वाटून घेतलेलं मिरची, अद्रक, लसूण, थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं। आता हे याच्यामध्ये टाकायचे। हे चांगलं तेलात परतून घ्यायचे। बारक्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। ते परतून झालेलं आहे आणि आता हे आपण आळूच्या पानाचं करून घेतलेलं हे तेलामध्ये सोडून हे पण चांगलं परतून घ्यायचे। परतून झालेलं आहे। एक ग्लास पाणी हे भाजी शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्यायचं, आपल्याला याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही। तर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये अर्धं लिंबू पिळलं आहे, तर ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून। अर्धं लिंबू पिळून ठेवलेलं आहे आणि नंतर ही आता प्लेट झाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर 5-10 मिनिट झालेले आहेत आणि हे शिजले का आपण पाहूया। तर भाजीतलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे। तर पाणी आहे भाजीमध्ये, तर हे पूर्ण कमी होईपर्यंत भाजी गॅसवरच ठेवायची। तर आपली भाजी तयार झालेली आहे, गब्द्याची भाजी। भाभींकडे गब्दा म्हणतात, आपल्याकडे आळूची भाजी। तर ही अप्रतिम लागते खायला, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही नक्कीच नेहमी नेहमी ही भाजी बनवाल। एक गोडी छान टेस्ट लागते या भाजीची आणि जो चरचरपणा असतो तो पण याच्याने निघून जातो। आणि लिंबू टाकल्यामुळे तर या भाजीची आणखीन टेस्ट चांगली लागते। तर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि मजेत खात रहा।